कुठल्याही संस्थेतून अथवा क्रेडिट सोसायटीमधून कर्ज घेतले अथवा सभासद नसताना बेकायदेशीर पद्धतीने थकबाकीदार असल्याचा दाखला दिला म्हणून थेट उमेदवारी रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। तसेच तरसोत येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विरोधी उमेदवार हा थकबाकीदार असल्याचा ठपका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठेवत चक्क उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे। या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी किशोर भाऊराव पाटील यांनी पोलिसात केली आहे। तुमचं नाव? मी किशोर भाऊराव पाटील, तरसोत गावचा रहिवासी असून मी विकास सोसायटी इलेक्शनमध्ये भाग घेतलेला होता। तरी माझं इलेक्शन फॉर्म रद्द करण्यात आला। मी खानदेश अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी तिच्यामध्ये सभासद नसताना किंवा कोणतंही कर्ज घेतलं नसताना किंवा कोणाला कर्ज जामीन नसताना माझ्यावर जो अन्याय झाला खोटं नाटक करून त्या अर्ज दिला गेला की यांच्यावर कर्ज आहे, ते कर्ज दाखवून माझा जो अर्ज आहे तो बाद करण्यात आला। तरी अनिल संभाजी पाटील या माणसाला मी ओळखत नसताना त्याने माझ्या विरुद्ध हा अर्ज टाकलेला आहे। तर ते अनिल संभाजी पाटील याला आजपर्यंत मी कुठेही पाहिलं नाही किंवा याच्याशी कोणताही संबंध आलेला नाही, तरी त्याने माझ्या विरुद्ध असं खोटं नाटक। दादा, तुम्ही कर्ज घेतलं होतं का यापूर्वी खानदेश क्रेडिट सोसायटी अथवा कोणत्या सोसायटीमधून? मी यापूर्वी कोणत्याच सोसायटी म्हणजे खानदेश अर्बन सोसायटी पाहिली सुद्धा नाही आणि ती कुठे आहे ते पण माहीत नाही आहे। आणि जे अनिल पाटील अनिल संभाजी पाटील आहे त्यांना त्यांचं माझं कधी संबंध आलेला नाही आणि तरी त्यांनी माझ्या विरोधात असं खोटं नाटक करून जो अर्ज दिला होता निवडणूक अधिकाऱ्यांकडे तो अर्ज माझा निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला। मग निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही गेलो, विचारलं संभाजी अनिल संभाजी पाटील कोण आहे, तर त्या अनिल संभाजी पाटील ते स्वतः ओळखत नाही आणि ओळखत नसल्यामुळे यांनी कमीत कमी माझा अर्ज बाद करण्याच्या अगोदर ज्यांनी माझ्या विरोधात जो अर्ज दिला होता तो अर्जाची छाननी करायला हवी होती किंवा त्याचं प्रूप म्हणून काहीतरी घ्यायला हवं होतं, त्यांनी तसं न करता डायरेक्ट त्यांच्या अर्जानं सांगितल्याप्रमाणे माझा जो अर्ज आहे तो बाद केलेला आहे। कोणामुळे हे सगळं घडलं आणि नेमकं कोणावर आरोप आहे तुमचे? आता आरोप तर निवडणूक अधिकारी आणि अनिल संभाजी पाटील आणि खानदेश शार्वन सोसायटीचे जे चेअरमन आहे त्यांच्या विरोधात आहे आणि दुसरे जे कोणी असतील तेच मी असं समोर म्हणजे राजकीय दबाव आल्याचा आरोप आहे का? राजकीय दबाव तर असेलच ना सर, त्याच्यामुळेच हे झालंय। असं कोणी इलन अर्ज दिल ना त्याचा फॉर्म जो रिजेक्ट होईल तर हे राजकीय दबाव असल्यामुळेच होत आहे ना। आणि नेमकं कोणी केलंय तर आपण मी स्वतः त्याचं शहानिशा करतो पण मला पण समजत नाही अजूनपर्यंत की याच्या मागे कोणाचं हात आहे काय हाते। मोठं राजकीय षडयंत्र झालं, मोठ्याच पुढारीचा हात असल्याशिवाय एक होतच नाही सर। अच्छा, म्हणजे कर्ज घेतलेलं नसताना सुद्धा तुम्हाला थकबाकीदार दाखवण्यात आलं? अच्छा। आणि त्या सोसायटीचे जे चेअरमन होते त्यांच्याकडे मी स्वतः जाऊन आलो, त्यांना सांगितलं की आम्ही तुमचं कर्ज कोणतं घेतलं ते आम्हाला दाखवा, काहीतरी प्रूफ दाखवा, आम्ही ते कर्ज भरतो किंवा नसेल तर तसं आम्हाला दाखला द्या की यांच्याकडे कोणतंही कर्ज नसल्यामुळे यांचा अर्ज बाद करण्यात येऊ नये असं सांगा। पण ते चेअरमनसुद्धा म्हणत मी देऊ शकत नाही, 2011 ही सोसायटीच बंद आहे त्याच्यामुळे मी अर्ज देऊ शकत नाही। मग सोसायटी बंद आहे तर हा दाखला भेटला कस काय? आणि त्याचा वसुली अधिकारी विशेष म्हणजे विशेष वसुली अधिकारी शासननियुक्त, तर त्या शासननियुक्त वसुली अधिकाऱ्याचाच दाखला आहे, ते त्यांच्यावर काही कार्यवाही करू नाही शकत का बाबा असं मी चेअरमन साहेबांना सांगितलं, पण म्हणे ती सोसायटीच बंद आहे त्याच्यामुळे ते काही करू शकत नाही। अशोकरूप सिंगालकरी तरसोत व छाया अशोकलकरी, आम्ही विविधकारी सोसायटीमध्ये अर्ज दाखल केला होता पण परंतु आमचा जो खानदेश अर्बन बँक त्यांनी माझ्यावर कर्ज माझ्या नावे आणि माझ्या पत्नीच्या नावे कर्ज दाखवलं, तो अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी माझा आणि माझ्या पत्नीचा अर्ज बाद केला। ते आम्हाला न कळत आम्ही ते बँक कुठं आहे अजून पाहिलेली आणि पाहणार बी नाही,
आम्ही कधी आमचे सभासद नाही त्या बँकेचे माझ्याकडे शेअर नाही तरी सुद्धा माझ्यावर बँकने कर्ज दाखवलं आणि माझा अर्ज बाद केला. हे काहीतरी राजकारणी षडयंत्र असून त्यांनी माझ्यावर हा अज्ञान आरोप केला. या संदर्भात नेमकं तुम्ही काही मागणी केली का कोणाकडे काही तक्रार केली का? आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे पण त्याचा अजून निर्णय लागला. अच्छा, मग या संदर्भात काही भेट वगैरे घेतली अधिकाऱ्यांची? भेटलो होतो पण त्यांनी वेळ नाही दिला.